नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात बारा धडाखेबाज निर्णय उद्यापासून लागू नऊ सप्टेंबर शनिवार काही मिनिटापूर्वीच्या बात या बातम्या आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालना येथे आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली रात्री एक वाजेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिष्टमंडळ यांच्यात बैठक सुरू होती तब्बल अडीच तास चाललेल्या या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी जी ट्वेंटी परिषदेसाठी जगभरातील अनेक देशांचे नेते भारतात आले आहेत नऊ सप्टेंबर आणि दहा सप्टेंबरला नवी दिल्लीत दिल्ली या नेत्यांची शिखर परिषद पार पडणार आहे जी ट्वेंटी शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीत जोरदार तयारी सुरू आहे परदेशी पाहुण्यांच्या आगमनासाठी सजावट करण्यात आली असून रस्त्यावर देखील लावण्यात आली आहे मात्र यामुळे स्थानिक नागरिकांना त्रासदेखील सहन करावा लागत आहे पोलिसांनी दिल्लीतील लोकांना छतावर देखील न जाण्याचे आदेश दिले आहेत तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये आता योग्य निर्णय घेऊन न्याय द्यावा अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा उद्धव ठाकरे अहमदनगर दौऱ्यावर आहेत त्यांनी संगमनेर पुणतांब्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांचे प्रश्न जाणून घेतले यावेळी शेतकऱ्यांनी आपले प्रश्न ठाकरेंसमोर मानले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे असा धीर उद्धव ठाकरेंनी अहमदनगरमध्ये शेतकऱ्यांना दिला आहे यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा ओबीसी बांधवांवर अन्याय न करता त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्पष्ट केले आहे वर्षा शासकीय निवासस्थानी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला ते म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे पण काही मंडळी दिशाभूल करतायत मराठा समाज आणि ओबीसी बांधवांमध्ये मतभेद तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत हे दुर्दैवी आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आय पी एस रश्मी शुक्ला यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे मुंबई हायकोर्टानं आय पी एस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात नोंदवलेले दोन्ही एफ आय आर रद्द केले आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य गुप्तचर विभाग प्रमुख या नात्यानं विरोधी नेत्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केल्याप्रकरणी या दोन एफ आय आर नोंदवण्यात आल्या होत्या या प्रकरणात त्यांना दिलासा मिळाला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या वादाची ठिणगी चंद्रपुरातही पडली आहे मराठा समाजाच्या जालन्यात सुरू असलेल्या आंदोलनात जरांगे पाटील यांची मराठा समाजाला सरसगट कुणबी समाजात समाविष्ट करावे ही मागणी चुकीची आहे त्याचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ विरोध करीत असल्याचे महासंघाच्या नेत्यांनी स्पष्ट केले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराजांची वागणखं राज्यात आणण्यासाठी मंत्री सुधीर मुनगुटीवार ब्रिटनला जाणार आहेत महाराजांची वागणखं हा अनमोल ठेवा आणण्यासाठी स्वतंत्र जी आर काढण्यात आला आहे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुटीवार आणि खात्याचे प्रमुख सचिव विकास खरगे लंडनला जाणार आहेत वागणखं आणण्यासाठी पन्नास लाख रुपये खर्च करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा उज्जैनीतून पंढरपूर व सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी होत आहे दोन्ही शहरांसाठी एकाच वेळी पाणी सोडलेले योग्य राहील या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल उज्जैनीतून कालव्याद्वारे पाणी सोडण्याबाबत आत्ताच निर्णय घेता येणार नसल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर नियोजन भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा समाजाला कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेविरोधात कुणबी समाजाने एल्गार पुकारला आहे सर्व शाखीय कुणबी समाजाची शुक्रवारी बैठक झाली त्यात रविवारपासून आंदोलनाची घोषणा करण्यात आली नागपुरातील संविधान चौकात सकाळी अकरा वाजतापासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यास सुरुवात केली जाणार आहे